सातपुड्याच्या डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरलाय. आधुनिक पद्धतीने ही लागवड करण्यात आली असून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचं नवं साधन मिळालं. आकांक्षित जिल्हा नंदुरबार मधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीनं स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले आहेत. इथलं हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्यानं दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचं नवं साधन मिळालं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धीरसिंग आणि टेप्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रित केलं. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना आर्थिक लाभ देखील होतोय. धीरसिंगला शिक्षण घेता आलं नसलं तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने 12वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतात सतत नवनवीन प्रयोग करण्याची या दोघांनाही आवड झाली. यातूनच स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली. 2007 पासून स्ट्रॉबेरी लागवड होत आहे, मात्र शेतकरी पारंपरिक पद्धतीनं ही लागवड करत असल्याने त्यांना पूर्णतः यश आलं नव्हतं. पण कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत महाबळेश्वर इथं शेती सहलीचं आयोजन केलं आहे. या सहलीत दोघा भावंडांनी सहभाग घेतला. दोघांनीही वडिलोपार्जित 2 एकर आणि वनपट्टा 4 एकर जमिनीवरील स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी नाशिकहून स्ट्रॉबेरीची रोपंही आणली होती. स्वतः मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनासाठी खर्च केला आहे. शेती सहलीच्या माध्यमातून विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली गेली आहे. नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रक चिकट सापळ्यासारखा पद्धतीचा अवलंब केला जातोय. त्याचा फायदा त्यांना मिळतोय आणि त्यातूनच गेल्या वर्षी 2 लाखांचं उत्पन्न मिळालंय. यावर्षी लाखांपर्यंत उत्पन्न येईल. साधारण 80 ते 120 रुपये प्रति किलो असा भाव मिळतो. चांगले पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करून मोठ्या शहरात पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधव आधुनिक शेतीची कास धरताना असंही दिसून येत आहे.